कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर होईल का हे सांगायला मी काही ज्योतिष नाही, पण महापौर भाजपचाच करण्यासाठी मोठी टीम सक्रिय असल्याची स्पष्टोक्ती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी लोकसभेचं गणित अवलंबून असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीवरून कोल्हापुरात राजकीय वणवा पेटलाय. दोनच दिवसांवर महापौर निवड असताना अचानक जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या आणि पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या 7 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महापौर पदावरून कोल्हापूर सह जिल्ह्याचं वातावरण तापलंय. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून भाजप सरकारनं नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा बूज राखावा असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदार हसन मुश्रीफ यांची दमदाटीची भाषा संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, त्यामुळे लोकशाहीची बूज राखण्याची भाषा आम्हाला शिकवू नये, ती त्यांच्या तोंडी योग्य नाही असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावलाय. शिवाय जिल्ह्यात काहीही वाईट घडलं की पालकमंत्र्यांचाच हात आहे असं सांगितलं जातं. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं हे प्रत्येक सदस्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. जात पडताळणी सादर करण्याच्या प्रकरणात राजकारण करायचं असतं तर महानगरपालिकेच्या 19 नगरसेवकांच्या प्रकरणात केलं असतं. कायदेशीर प्रक्रियेत दमदाटीची भाषा वापरून पुन्हा प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार हसन मुश्रीफ करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भाषा मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याची चौकशी पोलिसांनी करावी. मुश्रीफ अजूनही सत्तेत असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. आपल्याला क्लिअर केलं की मुळात कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सहित फॉर्म भरण्याबरोबरच देण्याचा कायदा आहे. तुम्ही 3-3 वर्ष देणार नाही. बरं, ज्याची खरी कास्ट असते त्याला फटका मिळतो, त्यामुळे हा एक विषय झाला. आता दरवेळेला उठून अरे रवीची भाषा की हे 5 जणांचं जर सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटी 1 वर्षात न दिल्यामुळे नगरसेवक पद झालं तर ते मतदाना दिवशी येणार आणि मग जर कायदा सुव्यवस्थित स्थिती निर्माण तर चंद्रकांत पाटील जबाबदार. माझा काय संबंध आहे? कायदा सुव्यवस्थित स्थिती बिघडली तर तुम्ही जबाबदार, कारण तुम्ही धमकी दिलेली आहे की कायदा सुव्यवस्थित बिघडेल. आणि त्यामुळे प्रशासनाने हसन मुश्रीफांच्या ह्या वाक्याची नीट दखल घ्यावी. उद्या काही घडलं तर मुश्रीफ म्हणाले होते की काहीतरी महानगरपालिकेत होईल. आता होईल तुम्हाला कसं काय कळलं? याचा तर काही होण्याच्या दृष्टीने तुम्ही तयारी करतात. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तर चंद्रकांत पाटलांचा संबंध असण्याचं काही कारण नाही, असलाच तर हसन मुश्रीफांचा संबंध आहे. कारण ते जाहीरपणे पत्रकार परिषद असं म्हणाले आहेत की जर 5 जणांना मतदानाला अधिकार मिळाला नाही तर म्हणजे काय कायदा त्याचं काही रचना काही आहे की नाही. दरम्यान महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मोठी टीम कार्यरत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.